धुलिवंदन साजरे करण्यासाठी तरुणाईला आणि कुटुंबांना जल्लोष व्यक्त करण्यासाठी अमरावती विद्यापीठ जवळील दोन वेगवेगळ्या लॉनवर तिकीट आकारून होळी उत्सवाचे आयोजन केले होते मात्र एका लॉनवर आनंदात इव्हेंट होत असताना सरते शेवटी दुपारी तीन वाजता वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी धाव घेतली आणि सर्वांना बाहेर काढण्यात आले तर दुसऱ्या लॉनवर सुद्धा पोलिसांनी धाव घेऊन कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले यात अनेकांना नाराजी येऊन त्यांनी आपली तिकिटे रद्द करून पैसे परत मागण्याचा आयोजकांना हट्ट केला या ठिकाणी पाहणी केली असता दारूच्या सुद्धा आढळून आल्या रंगोत्सव हा सर्वांच्याच आवडीचा उत्सव असल्याने कोणी आपल्या मित्र मैत्रिणींसह तर अनेक कुटुंब बाहेर आयोजित होडी इव्हेंट कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेत असतात अशाच वेगवेगळ्या नावाने होडी इव्हेंटचे आयोजन दरवर्षी केले जात असते एसआरपी कॅम्प रस्तावरील एका ठिकाणी तर विद्यापीठ जवळील दोन लॉनवर सुद्धा रंगपंचमीच्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी सातशे नव्याण्णव नौ रुपयात एका व्यक्तीला होळी इव्हेंटचा आनंद आणि भोजन तर लहान मुलांकरिता तीनशे पन्नास रुपये आकारण्यात आले यावींच्या तिकिटाची आधीच शेकडोंनी खरेदी केली होती गेटवर खासगी सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले आत गुलाल पाण्याचा धबधबा तर फॉर्मचा हजारो युवक युवतीसह काही कुटुंबियांनी आपल्या मुलासह आनंद लुटला संस्कार लॉनवर सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत या इव्हेंटची आयोजकांनी वेळ दिली होती आधी तिकीट विक्री झाल्याने गेटजवळ आत जाण्यास गर्दी केली हा इव्हेंट तरी काय आहे हे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी कुतूहलाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या या ठिकाणी दुपारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाहनाने दाखल झालेत मात्र आत इव्हेंट शांततेत सुरू आहे का याची सुद्धा पाहणी न करता वाहनाच्या आतच बसून आपल्या वाहनाजवळ एकाला बोलावून काही विचार न करून वाहनाने निघून गेले मात्र याच ठिकाणी आनंदात इव्हेंट पार पडत असताना काही युवकांनी वाद निर्माण करून महाराण करण्यासाठी एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत याचीच माहिती गाडगेनगर पोलीस निरीक्षक सोरमले यांना होताच त्यांनी काही क्षणात धाव घेऊन सर्वांना बाहेर काढण्यात आले बाजूने फनॅंड येथे असलेल्या होळी इव्हेंटमध्ये कुटुंबातील सदस्यांना सांगून बाहेर जाण्यास या ठिकाणी दहा ते पाच वेळ असल्याचे आयोजकांनी पोलिसांना सांगितले आयो पोलिस सांगित मात्र अशा वेळची परवानगी दिली नसल्याचे सांगून आपल्या नेहमीच्या शब्दात इव्हेंट बंद करण्यास सांगितले नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करणार अशा शब्दात बजावल्यानंतर इव्हेंट बंद करण्यात आला मात्र या ठिकाणी काहीच वेळात दाखल झालेल्यांनी तिकीट रद्द करून पैसे परत करण्याची इव्हेंट आयोजकांना मागणी करण्यात आली या ठिकाणी सुद्धा हजारो युवक युवती आणि कुटुंब सुद्धा आनंद घेण्यासाठी दाखल झाले होते या परिसरात आमच्या प्रतिनिधींना सुद्धा आधी आत जाण्यास मनाई करण्यात आली मात्र शेवटच्या वेळेत दाखल होऊन आत त्यांच्यातच मिसळून पाहणी करण्यात आली या ठिकाणी दारूचे ग्लास ही अर्धवट भरलेले दिसून आलेत तर काही संतरावर दारूच्या रिकाम्या बाटल्याही दिसून आल्यात अशा ठिकाणी अशा इव्हेंटला तेही शेकडो तरुणी दाखल होत असतात अशात कोणती अनुचित घटना घडू नये याची पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही परवानगी देताना कोणत्या अटी नियम लावून परवानगी देण्यात आली इव्हेंट सुरू झाल्यानंतर पोलिसांनी आत नियमांचे पालन होत आहे की नाही याची पाहणी का केली नाही अशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य वेळी पोलीस निरीक्षक चोरमोलेसह त्यांचा ताफा दाखल होऊन वेळेची मर्यादा ओलांडल्यानंतर दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी इव्हेंट बंद करून सर्वांना प्रेमाने बाहेर जाण्यास सांगितल्याने होळीच्या सणाला कोणता वाद निर्माण झाला नाही हे तरी बरे झाले